रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, मी सौ वाघ वैशाली विनायक। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 12वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा आहे। मी इथे फळ्यावर लिहिलेलं आहे साहित्य प्रकार बघायचा आहे आपल्याला। या साहित्य प्रकारामधला पहिला जो काही पाठ्य आहे म्हणजे आपला धडा जो आहे तो म्हणजे शोध आहे। हा कथा जो साहित्य प्रकार आहे त्या कथेच्या साहित्य प्रकाराचे शोध या कथेचे लेखक आहेत वपू काळे। विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 1 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या साहित्य प्रकारांच्या अभ्यासामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्या गोष्टींवरून आपल्याला निवेदन करणे, सांगणे इत्यादींचा अभ्यास होऊ शकतो। आणि त्याप्रमाणे आज आपण शोध या कथेचा अभ्यास भाग क्रमांक 2 करणार आहोत। पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या कथेची पार्श्वभूमी बघितलेली आहे, तरी पण मी तुम्हाला परत एकदा या कथेची पार्श्वभूमी सांगू इच्छिते। ती म्हणजे की अणू नावाची एक स्वतंत्र चांगल्या स्वभावाची मन मिळावू आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जगण्याची उर्मी असणारी अशी एक मुलगी आहे। मुलींनी लग्न करायलाच हवे किंवा स्त्रियांचे लग्न होणारच या आविर्भावात असणारे तिचे जे काही वडील आहेत त्यांचं नाव आपण आबासाहेब असं मागच्या तासाला इथे एक नोटेच्या भोवती असणाऱ्या पात्र परिचयामध्ये सांगितलेलं आहेच। त्याप्रमाणे वडिलांची इच्छा असते की अणूने लग्न करावे आणि संसार करावा, पण अणूची इच्छा असते की आपण चांगले शिक्षण घ्यावे आणि बी एनंतर तिने नर्सिंगचा कोर्स केलेला आहे आणि डॉक्टर होण्याच्या लायकीची पात्रतेची गुणवत्ता तिच्याकडे आहे, तरी सुद्धा तिला नर्सिंग हा पेशा आवडतो डॉक्टरी पेशापेक्षा, कारण की सेवाभावी वृत्ती जी आहे ती सेवाभावी वृत्ती ही नर्सिंगची जास्त असल्या कारणाने आज अणूच्या समोर तिची स्वभाव वैशिष्ट्य तिच्या नर्सिंगकडे जाण्याची जी काही मार्ग आहेत, जो काही तिचा पेशा तिने स्वीकारला आहे त्यावरून अणूचा स्वभाव आपल्याला कळतो। त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो या कथेच्या मध्यवर्ती कल्पनेतून आपल्याला ही कथा कशी साकार होते याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सांगितलं की टॅक्सी ड्रायव्हर जो असतो त्या टॅक्सी ड्रायव्हरकडून 1 रुपयाच्या नोटेचा शोध हा अणूचा लेखकांच्या पत्नीचा लेखकांचा भिडे दाम्पत्य पतीपत्नी यांचा झालेला आहे। या अणूला या 1 रुपयाच्या नोटेचा का बरं शोध घ्यायचा आहे, या शोधासाठी अणू इतकी कासावीस हळवी का होते आहे, आणि तसेच आपण टॅक्सी ड्रायव्हरकडे सुट्टे पैसे दिल्यानंतर की टॅक्सी ड्रायव्हर रातोरात आपल्याला भिडे दाम्पत्य यांना घरी सोडवणार असतो, भिडेंच्या घरी लेखक आणि मुक्ता त्यांची पत्नी आणि अणू हे सगळेजण जात असतात, भिडेंना लगेच अणूच्या घरातून निघून त्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी का बरं रातोरात जायचे आहे, हे सगळे जे काही प्रश्न आपल्याला पडतात ते कथानक जेव्हा उलगडतं, जेव्हा त्या कथानकातून उलगडत असताना आपल्याला या भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकही लक्षात येत असते। विद्यार्थी मित्रांनो, टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव आणि टॅक्सी ड्रायव्हरकडे तो 1 रुपया असेल की जो लेखकांच्या पत्नीने दिलेला असतो, अशा पद्धतीने तो 1 रुपयाच्या नोटेभोवती गुंडाळलेला हे कथानक जे आहे ते कथानक आपल्याला मध्यवर्ती कल्पनेतून असं सूचित करतो आहे की खरोखर जीवनाचा हा वास्तवाचा शोध प्रत्येकजण कसल्या ना कसल्या दृष्टीने घटकानुसार घेत असतो आणि तोच शोध आज अणूसुद्धा आपल्या 1 रुपयाच्या हरवलेल्या नोटेचा घेते आहे। कथानक इथपर्यंत आल्यानंतर या भाग 2 या कथेच्या उर्वरित पाठातून आपण आज अभ्यास करणार आहोत। आज आपण कथानकाची माहिती अशी घेणार आहोत आणि ही कथा कशी उलगडली आणि मग कथा पुढे कशी गेलेली आहे। कथा म्हणजे गोष्ट, कथा म्हणजे निवेदन सांगणे, आणि ही कथा आणि ही गोष्ट आज आपण या शोध या कथेतून ऐकणार आहोत। लेखकाने आपल्याला भावस्पर्शी आणि मनाला स्पर्श देणारी अशी ही कथानक उलगडत जात असताना अणूची 1 रुपयाची नोट जी हरवलेली आहे ती शोधाशोध करण्यासाठी सर्वजण तत्पर आहे आणि ती नोट आता टॅक्सी ड्रायव्हरकडे असणार अशी ही भिडे दाम्पत्याची समजूत असते। टॅक्सी ड्रायव्हरला जेव्हा त्याच्या टॅक्सीच्या अपघाताने जो काही म्हातारा
आडवा आलेला असतो त्याला नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते. जेव्हा या टॅक्सी ड्रायव्हरची अपघाताची पोलिसांपर्यंत जेव्हा घटना जी काही गोष्ट आहे ती जाते तेव्हा भिडे दाम्पत्य योग्य त्या प्रकारे टॅक्सी ड्रायव्हरची बाजू उचलून धरून त्या पोलिसांचे नाव आहे इन्स्पेक्टर, पोलिसांचे नाव आहे साळवे. हे साळवेंनासुद्धा या सांगितल्या घटनेचा आढावा अहवाल मग मात्र टॅक्सी ड्रायव्हरची काहीही चूक नाही हे कळते. पण स्टेटमेंट देणे, जबानी देणे हे मात्र भिडे दाम्पत्याला करावे लागते. आणि त्या खटाटोपीमध्ये या अनुच्या हरवलेल्या 1 रुपयाच्या नोटेचे शोध चालू आहे असा हा शोध इथे आपल्याला वपू काळेंनी त्या कथानकातून उलगडत असताना आपल्याला इथे पुढचा मुद्दा सांगावा लागेल की कथेला कलाटणी देणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या घटना म्हणजेच आपल्याला की ह्या कथेमध्ये नेमकं असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे अनु ह्या 1 रुपयाच्या नोटेसाठी आणि तो शोध घेण्यासाठी ती हळवी झालेली आहे, तिचा जीव कासावीस झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अनुजी 1 रुपयाची नोट हरवते आणि ती सापडण्यासाठी लेखक आणि लेखकांची पत्नी, भिडे दाम्पत्य, त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर यात इथपर्यंत कथानक थांबते असे नाही तर कथानक अजून पुढे जाते. आणि तिथे ज गेल्यानंतर ते उलगडत असताना जणू काही या कथेचा भाग आपण केव्हा होऊन जातो हेच आपल्याला पटकन चटकन समजून येत नाही. कारण की टॅक्सी ड्रायव्हरकडे त्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेत असताना की तुझ्याकडे 1 रुपया आला आहे का असं विचारल्यानंतर की ती 1 रुपयाची नोट ओळखायची कशी, नेमकं ती 1 रुपयाची नोट ही अनुचीच आहे आणि अनु ही 1 रुपयाची नोट ओळखणार कशी हे पण एक रहस्य आहे. ते रहस्यसुद्धा उलगडत गेलेलं आहे. अणु म्हणते की त्या 1 रुपयाच्या नोटेवर लाल अक्षरने, लाल पेनाने म्हणजे लाल शाईने 1 रुपयाच्या नोटेवर सुनीता असं लिहिलेलं आहे. आणि ज्या नोटेवर सुनीता लाल अक्षराच्या बॉलपेनने लिहिलेलं असेल ती नोट माझी आहे. इथपर्यंत या कथानकाचे लेखकांनी आपल्याला कथा पूर्ण होते आहे की काय असं वाटायला लागतं. पण परत एकदा कथानक आणि त्या कथानकाच्या पात्रांमधील उलगडत जाणाऱ्या वेगवेगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. टॅक्सी ड्रायव्हरकडे जेवढे काही पैसे आहेत त्या सर्व पैशांमध्ये 1 रुपयाची नोट काही सापडत नाही. पोलिसांच्या तो ताब्यात असल्यामुळे, अपघात त्याच्याकडून कळत नकळत झाल्यामुळे आणि त्यामुळे दिवसभरच्या घडामोडीमध्ये त्या टॅक्सी ड्रायव्हरने काहीही खाल्लेलं नसतं आणि म्हणून पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे साळवेंच्या अनुमतीने तो समोर असणाऱ्या हॉटेलमध्ये मिसळपाव खाण्यासाठी जातो. त्या हॉटेलवाल्याचं नाव आहे शंकरराव. त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरला आठवतं की कदाचित मी बहुतेक 1 रुपयाची नोट न कळत मी त्या हॉटेलवाल्यांना दिली असावी असं मला आठवतं आहे असं म्हटल्यानंतर भिडे पती पत्नी, लेखक आणि पती म्हणजे लेखकांची पत्नी आणि अनु आणि पुन्हा टॅक्सी ड्रायव्हर हे सर्वजणं हॉटेलवाल्याकडे म्हणजे हॉटेलमध्ये जायला निघतात. रात्रीचा हा सगळा प्रसंग म्हणजे रात्री 11:30 नंतर 1:30 ते 2 दरम्यान हा सगळा शोध चालू आहे. पण तो शोध इथेच थांबलेला नाही तर उत्कंठा वाढवणारी अशी ही कथानकाची जी काही पात्र, लेखन, कथाकार आपल्याला येऊन पोचवतो तो म्हणजे शंकरराव असणाऱ्या मालकालाकडे म्हणजेच हॉटेलमध्ये आपल्याला नेऊन पोचवतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेलचं रात्र म्हटल्यानंतर तिथे शटर बंद असतं आणि बंद असलेल्या शटरचं दार म्हणजे शटर उघडं करण्यासाठी हे सर्वजण विनंती करतात आणि 1 रुपयाच्या नोटेचं रहस्य हरवलेला शोध घेण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत असं म्हणून त्या शंकररावाला उठवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हॉटेलवाला म्हणजेच हॉटेलचा मालक शंकरराव उठतो, शटर उघडतो आणि आपल्याकडे जे काही पैसे आहेत ते सगळेच्या सगळे समोर त्यांच्या नेऊन ठेवतो आणि यामध्ये तुम्ही 1 रुपयाची तुमची कोणती नोट असेल ती शोधा असं म्हणायला लागतो. जेव्हा ह्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध चालू असतो तेव्हा या अनुच्या स्वभावाची वैशिष्ट्ये कळत नकळत आपल्या डोळ्यासमोर येतात की तिचं मन किती हळवं आहे आणि तिच्या मनाची घालमेल कशी होते आहे. आणि ही घालमेल होत असताना आपल्याला त्या हृदयद्रावक 1 नोटेचा शोध अनु करते
आहे आणि ती का करते आहे हे नेमकं आपल्याला पटकन चटकन समजत नाही। आपण पटकन म्हणू शकतो की या शोध या कथेमध्ये त्या अनुला एका रुपयाच्या त्याच नोटे वाचून काय तिचं अडलं आहे, जीवनस्पर्शी असणारा तिचा हृदय द्रावकता हा जो शोध चालू आहे तो नेमका का चालू आहे असंही विचार आपल्या वाचकांना, कथानक सांगणाऱ्याला किंवा कथा ऐकणाऱ्याला हा नक्कीच पडू शकतो। पण इथे पुन्हा वपू काळे आहेत आणि वपू काळे लेखक म्हटल्यानंतर आपल्याला या कथानकाची उलगडत असणारी जी काही घटक आणि घटना पात्रे आहे त्या पात्राची म्हणजेच कथेचा शोध या शीर्षकाची समर्पकता कशी आहे त्याकडे आपण, त्या घटकाकडे आपण आता वळणार आहोत। कथेच्या शेवटी आपल्याला अनु म्हणजेच की ही काही मुलगी जी आहे पण जणू काही सगळ्या जीवनाचा सगळ्या जगाचा चांगला वाईट अनुभव आणि त्या अनुभवाचा परामर्श असणारी स्वतंत्र विचाराची लग्न होईपर्यंत जे काही आपण पैसे कमवू ते पैसे कमवल्यानंतर त्या सर्व कमवलेल्या पैशांवर फक्त आणि फक्त आपला अधिकार असू शकेल। पण इतकाच नाही तर ते पैसे खर्च करत असताना मला कोणीही विचारायला नको की तू पैसे इतकेच आणि एवढ्यासाठीच आणि का खर्च केले, अशा स्वतंत्र विचाराची अणू आपल्या या शोध या कथेची नायिका आहे। आणि ही अणूची आता कहाणी जी आहे तिचा जो शोध आहे तिच्या जीवनाचा परामर्श जो आहे ते इथे सरते शेवटी वपू काळे लेखक यांनी खूप परामर्श घेऊन चांगला असा उलगडला आणि त्या कथेचा शोध ही समर्पकता आता आपल्याला कळेल की ज्या मी उदाहरणातून ज्या मी घटनेतून आता तुम्हाला सांगणार आहे ती घटनासुद्धा खूप लक्षवेधिक अशी आहे। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अनुची एक रुपयाची नोट हरवते ती हरवलेली नोट शोधण्यासाठी सगळेजण कामाला लागतात, इवन त्या शटरचं दार उघडून रात्रीच्या वेळी हॉटेलवालासुद्धा त्या कामामध्ये सहभागी होतो। असे असताना त्या हॉटेलवाल्याकडे शेवटी एकदाची ती एक रुपयाची नोट जी आहे ती एक रुपयाची नोट हॉटेलवाल्याकडे जमलेल्या पैशांमध्ये सापडते। एक रुपयाची नोट सापडल्यानंतर सर्व जणांना खूप हायसं वाटतं, सर्वजण आपला श्वास घ्यायला सुरुवात करतात। इतका वेळ त्यांना जे काही चिंता टेन्शन लागून राहिलेलं होतं ते आता परिपूर्ण निघून गेलेलं आहे। मग सगळेजण त्या हॉटेलच्याच बाहेरच्या पायरीवर बसतात, म्हणजे कोण आहे तिथे बघा, टॅक्सी ड्रायव्हर आहे, भिडे पती पत्नी आहे, लेखक आणि त्यांची पत्नी मुक्ता आहे, अनु पण आहे, म्हणजे हे सगळे बसलेले असताना मात्र आता भिडे पती पत्नी किंवा लेखकांच्या पुढे एक प्रश्न आहे। तो प्रश्न म्हणजे आता तरी अनु तू सांगशील का की इतक्या वेळपासून तू गप्प होतीस, कोणाशी काही तू बोलतच नव्हतीस, तर एक रुपयाची नोट शोधाशोध करत असताना आम्हाला सगळ्यांना तू सहभागी करून घेतलेस इथपर्यंत ठीक आहे, पण नक्की त्या एक रुपयाची तीच नोट तुला हवी आहे याच्या मागचं जे रहस्य आहे याच्या मागचं जे कारण आहे आता मात्र तू नक्की सांगायला हवं असं या सर्वांची एक विनंती म्हणूया आपण, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी ही विनंती अनुला सांगितल्यानंतर आता अनु त्या एक रुपयाच्या नोटेचा शोध आणि उत्कंठा वाढवणारी तीच एक रुपयाची नोट मला हवी आहे असा आविर्भाव असणारी ही अनु आता बोलू लागते की लग्न तर होणारच आहे पण लग्न व्हायच्या आधी 5 वर्ष मी माझं अस्तित्व मी माझं स्वतंत्रतेचं एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून जगण्यासाठी घर वडिलांचं सोडले आणि सोडल्यानंतर मुंबईला केईम हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर नर्सिंगचा कोर्स चांगला आहे सेवाभावी वृत्ती माझ्यामध्ये असावी हा जो परामर्श मी घेतला त्या परामर्शानंतर खरोखरच लोकांपर्यंत पोचण्याचा नर्सिंगचा हा चांगला पेशा आहे आणि तो मी स्वीकारला, मला त्यामध्ये अतिशय आनंद वाटतो आहे, डॉक्टरकीपेक्षा सुद्धा
लोकांपर्यंत पेशंटपर्यंत मी जाऊ शकते आणि त्यांची सुख दुःख मी वाटू शकते याचा आनंद नक्कीच या अणूला आहे। आणि मग अणू म्हणते आहे की या एक रुपयाच्या नोटेभोवती काय नेमकं रहस्य आहे, किंवा इतक्या वेळपासून मी का बोलली नाही आहे, किंवा तुम्हाला सगळ्यांना माझा भयंकर राग पण येत असेल की एका रुपयाच्या नोटेसाठी अख्ख्या 11 वाजेपासून जवळ पहाटे 3-4 वाजेपर्यंत म्हणूया रात्रीचे 2 वाजले तरी सुद्धा शोधाशोध चालू आहे, नक्की याचे कारण काय असावे हे मात्र उलगडायला हवे। आणि म्हणून मी सांगते आहे की जेव्हा मी या केम हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचा कोर्स किंवा नर्स म्हणून या पेशा म्हणून जेव्हा मी आले तेव्हा एक दिवस याच दवाखान्यामध्ये एक पेशंट या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलेला आहे आणि ती 7-8 वर्षाची एक कोवळीशी सुंदरशी निरागस अशी एक मुलगी आलेली होती की ज्या मुलीचं नाव सुनीता आहे आणि ती सुनीता की त्या तिचे जे आयुष्य आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो 4 तासांचे जगण्याचे उरलेले असते। त्या 4 तासांच्या जगण्याच्या आयुष्यामध्ये त्या सुनीताला ज्या काही सर्व सलायांच्या नळ्या इंजेक्शन जे काही तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी उपाय केलेले असतील त्या सर्व उपायांमुळे तिला खूप वेदना होत होत्या आणि त्या वेदनांची जाणीव नर्स म्हणून या अणूला असते, पण तरीसुद्धा पेशंट जास्तीत जास्त वाचावा कसा, त्याचे जीवन कसे फुलवावे यासाठीच डॉक्टरांनी नर्स हे नेहमी तत्पर असतात। आणि म्हणून यासाठी या अणूच्या मते अणू म्हणत असते की त्या सुनीताने मला विचारले की ताई किंवा नर्स म्हणजे मॅडम किंवा आपल्या जवळचं नातं असणारं मावशी आणि हे सगळ्यात सुंदर असं नातं आहे असं म्हटल्यानंतर की तिची जी इच्छा आहे ती इच्छा ही आपण पूर्ण करणार आहोत याचा आनंद अणूला असतो। आणि त्या सुनीताची इच्छा असते की मी आता मरणारच आहे आणि मग मरता मरता हे जे काही मला सगळं टोचलेलं आहे त्याच्या खूप मला वेदना होत आहेत आणि त्या वेदना जर तू ताई मावशी असं म्हणून त्या अणूला म्हणते की ह्या वेदना जर तू दूर करत असशील किंवा ह्या वेदना जर माझ्या तू दूर करणार आहेस किंवा या सगळ्या इंजेक्शनचा सलायांचा पूर्ण माझ्यापासून दूर करणार असशील तर माझ्यासाठी हे खूप चांगलं होईल आणि मरता मरता मला तू नर्स म्हणून किंवा तू ताई मग खूप चांगली लाभली असं मला वाटायला लागेल। माझ्या हा जीवनाचा जो काही 4 तासांचा अवधी उरलेला आहे तो तू सुसह्य करू शकशील, हे 4 तास मला फक्त तूच सुख देऊ शकशील, या टोचणाऱ्या सुयांचा मला खूप त्रास होते आहे असं त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारी 4 तासांचं जीवन राहणारी सुनीता त्या नर्सला म्हणजेच अणूला सांगते। आणि त्यानंतर अणू तर काही हा सगळा निर्णय एकटी घेऊ शकत नाही, अणू काय करते डॉक्टरांना विचारते, मग डॉक्टर म्हणतात फक्त ऑक्सिजनची जी नळी आहे ती ठेव आणि बाकीच्या सगळ्या नळ्या काढून टाक। आणि असं म्हटल्यानंतर लगेच अणू सुनीताच्या सगळ्या ज्या असह्य होणाऱ्या वेदना काढून टाकते आणि फक्त ऑक्सिजनची नळी ठेवते। हे सगळं सुनीताला खूप आवडतं, तिला खूप आनंद होतो आणि या ताईने या नर्सने या जणू काही माझ्या असणाऱ्या मावशीने माझ्या वेदना दूर केल्या म्हणून तिला आनंद होतो। आणि ती आपल्या आईला सांगते की जेव्हा अणूची त्या दिवसाची ड्युटी संपलेली असते अणू घरी जाते, दुसऱ्या दिवशी अणू पुन्हा येणार असते, पण त्या दरम्यान ती सुनीता आपल्या आईला सांगते की उषाखाली माझ्या 1 रुपयाची नोट आहे आणि ती खाऊसाठी तुम्ही दिली होती, ती 1 रुपयाची नोट खाऊसाठी माझी जी आहे ती या नर्सला म्हणजे अणूला म्हणजे या माझ्या असणाऱ्या मावशीला माझ्या ताईला तू ती दे माझी आठवण म्हणून। अशा पद्धतीने हे कथानक वपू काळे यांनी उलगडत उलगडत कथानकाचा हा काही शेवट आहे समर्पक आहे ते आपल्याला सांगत असताना वाचकांना असे वाटायला लागते जणू काही त्या घटना जणू काही ते पात्र जे आहे ते कथानक आहे आपल्या बरोबरच घडते आहे की काय आणि आपण त्या तिथे कधी जाऊन बसतो त्या पायरीवर हेच अणू सांगत असताना समजत नाही। आणि मग सरते शेवटी जेव्हा अणू दुसऱ्या दिवशी ड्युटीवर येते तेव्हा तिला
समजतं की चार तासांचा सुनीताचा जीवनाचा स्पर्श जीवन जे आहे ते पूर्णपणे संपलेलं आहे। आणि आता अनुच्या मते की सुनीताला ज्या वेदना होत होत्या त्याच्यातून तिनं मुक्त केलेलं आहे आणि आता सुनीताला या जीवनाचा या जगाचा निरोप घेऊन ती निघून गेलेली आहे। तेव्हाच तिथेच पुन्हा अणुला त्या सुनीताची आई भेटते आणि त्या सुनीताच्या आईने की 25 रुपये हातावर ठेवून आमच्यासाठी तू खूप काही वेदना क्षम्य वेदना कमी करणाऱ्या माझ्या मुलीसाठी जे काही तू केलेलं आहे त्यासाठी हे 25 रुपये घ्या घे असंही म्हटलेलं असतं। तेव्हा अणु म्हणते की मला तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहे, म्हणजे सुनीताच्या आईला म्हणते की मला तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत। आणि मग बहीण म्हटल्यानंतर मी जर माझ्या भाचीचं ह्या वेदनापासून असह्य होणाऱ्या दूर केले असतील तर फार काही मोठं केलेलं नाही, नर्स म्हणून नर्सिंगचा कोर्स पेशा असल्याकारणानं मी हे केलं म्हणून यात काही वेगळं केलं नाही, हे 25 रुपये द्यायची काही गरज नाही, यातला फक्त मी 1 रुपया मात्र ठेवते की ज्या 1 रुपयाच्या नोटेवर सुनीता लिहिलं जातं आणि त्या लिहिलेल्या नोटेचा एक आठवणीचा असणाऱ्या घटनांचा सर्व आढावा या पूर्ण अणुकडे असतो। आणि म्हणूनच इथे कथा संपली असं आपल्याला वाटतं पण तसं होत नाही। विद्यार्थी मित्रांनो, लेखक आपल्याला पुन्हा एक वेगळ्या आगळ्या वळणाकडे घेऊन जातात, वेगळ्या आगळी समर्पकता शोध या कथेची कशी असू शकते ते पुन्हा आपल्याला लक्षात येईल। ते महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की जेव्हा अणु या कथेचा भाग म्हणजे नायिका आहे आणि ती शोध घेत असते, 1 रुपयाच्या नोटेसाठी ही सगळी पात्र गुंडाळलेली आहेत, लेखक आणि लेखकांची पत्नी म्हणजे मुक्ता, भिडे पती पत्नी हे दाम्पत्य, टॅक्सी ड्रायव्हर, त्यानंतर इन्स्पेक्टर साळवे, त्यानंतर हॉटेल मालक जो असतो तो म्हणजे त्याचं नाव आहे शंकरराव, अशा पद्धतीने या सर्वांभोवती ही कथा गुंडाळलेली आहे 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेण्यासाठी। तरी सुद्धा सरते शेवटी आपल्याला लेखक आणखीन एका वेगळ्याच वळणाकडे या कथेकडे घेऊन जातात आणि ती कथा तिथे शेवट होते। ती गोष्ट ती घटना तर खूप आपल्याला मनाला चटका देणारी आहे आणि रुखरुख लावणारी आहे, ती म्हणजे की अणुची आता 1 रुपयाची नोट तर सापडली, पण या कथेमध्ये मध्यवर्ती कल्पनेमध्ये टॅक्सी ड्रायव्हरचा जो काही उल्लेख केलेला आहे त्या टॅक्सी ड्रायव्हरनी नुकतीच आपली टॅक्सी चालवायला सुरुवात केलेली असते, कळत न कळत अपघात पण त्याच्याकडून म्हाताऱ्या माणसाचा झालेला असतो, म्हातारा माणूससुद्धा त्याला हॉस्पिटलमध्ये नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण केलेले असते आणि पोलिसांच्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या टॅक्सी ड्रायव्हरला जी काही थोडीफार शिक्षा होणार असती ती होऊ नये म्हणून भिडे दाम्पत्यसुद्धा जबानी पण देतात, पण या टॅक्सी ड्रायव्हरचं मात्र रहस्य शेवटी उलगडतं आणि ते म्हणजे की जेव्हा टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो अणुला की अणुताई किंवा ताई तुमचं जे काही नर्सिंगचा पेशा आहे तो आणि माझा जो काही टॅक्सी ड्रायव्हरचा पेशा आहे तो अगदी सुसंगत आहे, अगदी सारखा आहे। तो म्हणजे कसा सारखा आहे की जेव्हा एक पेशंट जातं तेव्हा दुसरा पेशंट आल्यानंतर चादर फक्त बदलायची, बेड फक्त बदलायचा आणि पेशंट कोण आलंय आणि त्या पेशंटचं आपल्याला काय नेमकं दुखणं आहे हे करण्यासाठी तुम्ही हा पेशा स्वीकारला, तसंच मी या ग्राहक जो आहे माझा प्रवासी जो आहे या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत जेव्हा मी पोचवतो तेव्हा फक्त आणि फक्त त्या ग्राहकाशी जो काही संपर्क संबंध माझा येतो तो तेवढ्यापुरताच असतो आणि तेवढ्यापुरताच संपर्क असल्यामुळे त्या टॅक्सी ड्रायव्हरला असं सांगायचं आहे की डॉक्टर आणि नर्स आणि ड्रायव्हर याचा जो काही परितोष आहे संबंधाचा तो सारखाच असावा, कळत न कळत आपणसुद्धा ग्राहकांच्या मनात जाऊन पोचतो, जसं नर्स डॉक्टर पेशंटच्या मनात जाऊन पोचतात, त्यांच्या आजारावर इलाज करण्यासाठी ते असतात
आणि ड्रायव्हर सुद्धा म्हणजे टॅक्सी चालवणारे सुद्धा ग्राहकांना एका ठिकाणाहून त्यांच्या जिथे पाहिजे त्या ठिकाणापर्यंत पोहोचवणारे असतात. आणि हा समन्वय टॅक्सी ड्रायव्हरचा मनातला आहे आणि त्या पद्धतीने इथे वपू काळे लेखकांनी आपल्याला समर्पकता अशी सांगितलेली आहे. आणि कथेचा शेवट असा सांगितलेला आहे की जेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने आपली कहाणी अनुला अनुबरोबर असणाऱ्या सर्व इतर पात्रांना सांगितली की टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो की मी नुकतंच आत्ताच टॅक्सी चालवायला सुरुवात केलेली आहे. माझ्या जीवनामध्ये खूप अतिशय वाईट दुःखद अशी घटना घडली की अनुताई तुमचा 1 रुपयाचा नोटेचा शोध 1 रुपयाची नोट म्हणजे तुमची वस्तू हरवल्यानंतर तुमची जी घालमेल होते आहे आणि ती शोधाशोध 1 रुपयाच्या नोटेसाठी आहे. ती वस्तू तुम्हाला सापडेलसुद्धा कदाचित नव्हे, ती वस्तू सापडलीसुद्धा तुम्हाला, पण माझ्या जीवनातली जी वस्तू अमूल्य आहे अनमोल आहे ती हरवलेली आहे आणि ती कधीही परत मिळणारी नाही, त्या वस्तूसाठी मी कुठे शोधू? असा प्रश्न टॅक्सीवाल्याचा त्या पायरीवर बसणाऱ्या प्रत्येकाला आहे, नव्हे तुमच्या आमच्यापर्यंत वाचकांना सुद्धा पोहोचवणारा असा हा हृदयद्रावी शब्द असे हे वाक्य त्या टॅक्सी ड्रायव्हरचे आहे. त्यावर टॅक्सी ड्रायव्हरच उत्तर देतो आणि उत्तर दिल्यानंतर मात्र या कथेतला असणारा रोमांचकारी असणारे सर्व आपल्या अंगावर खडे उभे राहतात. आणि मग टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो लेखकांनी सरतेशेवटी टॅक्सी ड्रायव्हरचा उलगडा सांगितला, तो म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो की माझ्या जीवनातलं दुःख हे असं आहे की त्या हॉस्पिटलमधली जी मुलगी आहे सुनीता ती माझीच होती आणि ती वस्तू म्हणजेच की आपण जर असा विचार केला ती माझी जवळची असणारी स्वतःची रक्तामासाचा गोळा माझा मुलगी माझी ती कायमची हरवली, मी तिला कुठे शोधू? ती मला कधीही सापडणार नाही कारण की ती जगाचा निरोप घेतला आहे, ती देवाघरी गेलेली आहे. आणि म्हणून माझा हा टॅक्सी ड्रायव्हरचा आणि या असणाऱ्या अनुच्या दुःखाचा परामर्श इथे लेखकांनी सरतेशेवटी घेतला आणि शेवटी अनुचं दुःख हे टॅक्सी ड्रायव्हरच्या दुःखापेक्षा खूपच किंचितस थोडंसंच आहे की जे दुःख टॅक्सी ड्रायव्हरचं खूप मोठं आहे खूप भयानक आहे. असा हा जीवनाचा प्रत्येकाचा घटकाचा शोध प्रत्येकजण करीत असतो. हा शोध इथे आपल्याला या साहित्य प्रकाराच्या लेखकांनी सांगितलेल्या शोध या कथेतून हा शोध खरोखरच अविरत चालू राहणार आहे. शोध कधीही संपत नाही आणि न संपणाऱ्या या शोधेच्या कथेतून आपल्याला लेखकांनी योग्य ती असणारी कथा या पाठ्यपुस्तकातून सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कथेतून खरोखरच एक मोलाचे मार्गदर्शन मिळते आणि त्या मार्गदर्शनातून आपण जीवन जसजसे आपले उलगडत जाते की आता पुढे काय होणार आहे, या पुढे असणाऱ्या जीवनाची जीवन कथा कशी असेल आणि ती कशी असायला हवी याच्यासाठीच आपण नेहमी धडपडत असतो. आणि ती धडपड आपल्या जीवनाची शोध या कथेप्रमाणे चालूच राहणार आहे, चालूच राहणार आहे, चालूच राहणार आहे.